आता रेस्टॉरंट सुरू होतील, मॉल सुरू झालेले आहेत, रेस्टॉरंट सुरू होतील, हॉटेल सुरू होतील, आणि आता हे सगळं जे काही बसेस, रेल्वे, फ्लाईट्स हे सगळं सुरू झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावरती गर्दी होईल आणि ती गर्दी झाल्यावर त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकेल का, या संदर्भात काही सांगू शकाल का? नाही, एक आहे की ज्यावेळेस आपण सगळं ओपन करतो त्यावेळेस एक नक्की आहे की गर्दी होतेच आणि गर्दीमुळे प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस वाढतातच, त्याच्यात वादच नाही आहे. परंतु आपण गर्दी झाल्यानंतर सुद्धा गर्दीत कसं राहायचं हा त्यातला महत्त्वाचा मंत्र आहे. आपण डिसिप्लिन पाळली पाहिजे. आपण शिस्त नाही पाळली तर मग तुम्ही म्हणतात तसं सगळं अनलॉक केलं की काही ना काही म्हणजे त्याची संख्या नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे टाळणं फार गरजेचं आहे. त्यामुळे शिस्त येणं फार गरजेचं आहे. ती शिस्त आपण अंगीकारली पाहिजे असं माझं आग्रहाचं सांगणं आहे. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं की हे लग्न समारंभ, स्थानिक धर्म, धार्मिक स्थळं, प्रचारसभा, लोकांची हे जे सोशल जे लोकांचं पूर्ण आपलं भारतातले कल्चर हे सोशलिंगवरती आहे. एक पार्टीज असतील, हे असेल, आता ह्या सगळ्या गोष्टीला पुढच्या काळात कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती ब्रेक बसेल असं काही आहे का? नाही, आपल्याला असा ब्रेक बसून चालणार तर नाही. परंतु जर वॅक्सिन आपण निर्माण केली, माझं म्हणणं आहे तोपर्यंत, तर तो वॅक्सिन निर्माण केल्यानंतर तर मला नाही वाटत त्याचा काही फार, तोपर्यंत आपल्याला जो काही तुम्ही म्हणालात ह्या गोष्टीला थोडं एकदम खुलं करून चालणार नाही. त्यामुळेच थोडं टप्प्याटप्प्याने करूया आणि जे करायचं असेल, आता लग्न काही बंद करायचं का काम नाही, धार्मिक स्थळंसुद्धा किती दिवस बंद राहावं लागतं, आपल्याला चालू करावंच लागेल. पण त्याला जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत आवर घातली पाहिजे. अनावश्यक ठिकाणी अनावश्यक जाणं टाळलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर हे सगळं शिस्त पाळलं तर संसर्ग टळेल, आणि संसर्ग टळला तर याच्यावर आपल्याला कंट्रोल लवकर आणता येईल.